या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्वी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्वी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। गेल्या 7 वर्षांपासून विविध कारणांनी गाजणारी सिद्धेश्वर कारखान्याची 92 मीटर उंचीची बेकायदेशीर चिमणी पाडण्याचे काम कालपासून सुरू झाले आहे। अनेक अडथळ्यांची शर्यत पार करून पाडकाम करणारी क्रेन जेसीबी अग्निशामक तसेच महापालिका आणि पोलीस यंत्रणा जोमाने कामाला लागली आहे। काल दिवसभरात पाडकाम करणाऱ्या यंत्रणेने चिमणीवर चढून विविध ठिकाणी होल पाडले आहे। आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत ही चिमणी जमीन दोस्त करण्यात येणार आहे। किंगफिशर एअरलाइन्सची सर्व्हिस बंद झाल्यानंतर कारखान्याने 2014 पासून महापालिका तसेच विमानतळाची आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाची कोणतीही परवानगी न घेता ही चिमणी उभारली आहे। सुमारे 200 कोटी रुपयांचा हा प्रकल्प कारखान्याने 32 मेगावॅट वीज निर्मितीसाठी उभारला होता। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील उडान या योजनेतून सोलापूरची प्रवासी विमान सेवा सुरू झाली असती, मात्र गेली 7 वर्ष ही चिमणी गाजत आहे, त्यामुळे विमान सेवा सुरू झाली नाही। पाडकाम मोहिमेतील अत्यंत महत्वाचा असा टप्पा आज पार पाडला जाणार असून आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत ही पूर्णपणे पाडली जाईल। पाडकामाला विरोध करणारे संचालक सुधीर थोबडे, सिद्धाराम चाकोते, रेवण सिद्ध कारकले, अमर पाटील महादेव जन्मा, परमेश्वर हिरापुरे यांच्यावर गुन्हे दाखल केले असून त्यांना कोर्टाने 19 जून पर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे। कारखान्याचे सर्वे सर्वा धर्मराज काडादी मुंबईला गेल्याचे सांगण्यात येत आहे। चिमणी पाडल्यानंतर को जनरेशन बंद होईल, मात्र कारखाना सुरूच राहील। काही जण कामगारांना आणि समाजातील काही लोकांना कारखाना बंद पडेल अशा पद्धतीने दिशाभूल करत असल्याचे मत संजय थोबडे यांनी व्यक्त केले। आता विमान सेवा सुरू करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी तातडीने पुढाकार घ्यावा, तरच उद्योग वाढतील आणि सोलापूरचा सुद्धा नावलौकिक वाढेल। मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल अब शादी के लिए मिलेगा सिर्फ 1 लाख रुपए में। मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल जुले सोलापुर, मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स। सोलापुरातील सराफ कट्टा येथील अतिक्रमणे काढल्याच्या विरोधात आज व्यापारी आमदार विजय कुमार देशमुखांसह महापालिका आयुक्तांना भेटणार। 2 महिन्यांच्या उन्हाळी सुट्टीनंतर सुरू झाल्या शाळा, विविध शाळांमध्ये मुलांचे नाविन्यपूर्ण स्वागत। येस न्यूज मराठीने आवाज उठवल्यानंतर 4 पुतळा तसेच सरस्वती चौकातील राजश्री शाहू महाराज यांच्या नावाच्या कोनशिला महापालिकेने केल्या दुरुस्त। रस्त्यावर आकर्षक पांढरे पट्टे मारल्यामुळे सोलापुरातील 7 रस्ता चौक परिसर दिसू लागलाय स्मार्ट। जयेश दर्वी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्वी कलेक्शन 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। तुम्हाला हवं ते सारं काही तुमच्या अपेक्षापेक्षा खूप काही देणार श्री राजशेखर बिराजदार नगर तुळजापूर रोड वर सर्वाधिक सुविधा देणारा प्रीमियम ओपन प्लॉट प्रकल्प महानगरपालिका हद्दीत अंतिम मंजूर एनए लेआउट सह श्री रूपा भवानी मंदिरापासून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर साइट चव्हाण फर्निचर समोर तुळजापूर रोड सोलापूर। डेव्हलपर बाय पर्ल ग्रुप, मार्केटिंग बाय एबिलिटी कन्स्ट्रक्शन। संपर्क 8093909000। आकाशवाणी पुणे असा आवाज आता बंद होणार। 19 जून पासून पुण्याचे बातमीपत्र छत्रपती संभाजीनगरातून प्रसारित होणार। 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी दिवे घाटातून सासवड मुक्कामी पोहोचली। तामिळनाडू मध्ये परवानगी शिवाय सीबीआय तपास करू शकणार नाही, स्टॅलिन सरकारचा मोठा निर्णय। भारतीय नौदलात 4000 पेक्षा जास्त अग्निवीर पदांसाठी होणार भरती, आज शेवटची तारीख। मान्सूनचे 90% अंदाज चुकलेच, 25 जून नंतर तीव्र गतीने मान्सून सक्रिय। कमल बॅग्स अँड
कॉस्मेटिक्स नवी पेठ सोलापूर, कॉस्मेटिक्स प्रोफेशनल मेकअप, प्रोफेशनल स्किन केअर, इमिटेशन ज्वेलरी, हेअर एक्सेसरीज, हँडबॅग्स, परफ्युम्स, सलोन इक्विपमेंट्स, 100% ओरिजिनल प्रोडक्ट्स होलसेल दरात मिळतील. नव्या पेठेत 3 मजली शोरूम, एकदा अवश्य भेट द्या. 9892416 आणि 7829-6644-22. पत्ता 76 नवी पेठ सर्वोदय भंडार शेजारी सोलापूर. मुंबईत परीक्षेला जाणाऱ्या 20 वर्षीय तरुणीवर धावत्या ट्रेन मध्ये लैंगिक अत्याचार, आरोपी अटकेत. काँग्रेसमधील निलंबित नेते आशिष देशमुख यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब, 18 जूनला करणार प्रवेश. ऋतुराज गायकवाड आणि केदार जाधव आमने सामने, आजपासून महाराष्ट्र प्रीमियर लीगचा शुभारंभ. शिंदे फडणवीस तुलना चुकीची, नेते आणि कार्यकर्ते नाराज झाल्याची चंद्रशेखर बावनकुळे यांची कबुली. अहमदनगरमध्ये आज संत निवृत्तीनाथ महाराज समाधी सोहळा, तर मुक्ताबाईंची पालखी बीड शहराकडे मार्गस्थ. बिपरजॉय चक्रीवादळ आज गुजरातच्या किनारपट्टीला धडकणार, 74,000 नागरिकांचं स्थलांतर, NDRFची 33 पथकं तैनात. एलग्रीस सोलर मुळे आमचं लाईट बिल आले शून्यावर, तेही 1-2 महिने नाही तर तब्बल 75 महिन्यांपासून. आम्ही सोलार झालो, तुम्ही कधी करताय एलग्रीस सोलार सिस्टम बुक? अधिक माहितीसाठी आजच भेट द्या एलग्रीस सोलार सोल्युशन्स, श्री धूत सरीज कॉम्प्लेक्स, बाळी वेस्ट, सोलापूर. सार्वजनिक वाहतूक भक्कम करण्यावर भर, एसटी डेपो सुंदर होण्यासाठी चळवळ निर्माण करावी, मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. मुंबई उच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीकरता राज्य सरकारकडून प्रक्रिया सुरू, भूखंड ताब्यात घेण्यासाठी हायकोर्टाला विनंती. बेंगलुरूच्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये जातीभेद, वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून दलित तरुणाची आत्महत्या. पाणी साठा 25%, राज्यातील जलाशय आटू लागल्याने अनेक भागात टँकरद्वारे पाणी पुरवठा. मिरज येथे शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा बुडून मृत्यू. आषाढीच्या पार्श्वभूमीवर पंढरीतील चंद्रभागा नदी पात्राची स्वच्छता, कर्मचाऱ्यांनी उचलला तब्बल 40 टन कचरा. बिपरजॉय चक्रीवादळ मोसमी पावसासाठी पूरकच, हवामान विभागाचे महासंचालक डॉक्टर मृत्युंजय महापात्रा यांची माहिती. अमित शहांच्या मध्यस्थीनंतरही मणिपुरात हिंसाचार सुरूच, गोळीबार जाळपोळीत 9 जणांचा जागीच मृत्यू. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा, अन बेल आयकॉन ऑन ठेवा.